जे सेकंड सेक्शन करतो आहे ना, ते ह्या सेकंड सेक्शन मध्ये हे जे पेज आहे याच्या संबंधी ह्या आपण ऍक्शन्स करतो आहे, जिथे पेज आहे सीएसएस आहे. आणि आता मला हे पेजच्या आतमध्ये सीएसएस लिहायचं आहे किंवा, तर त्यावेळेला काय करतो मी, मी परत एक नवीन पेज घेतो आणि तिकडे त्याचं नाव ठेवतो, त्याचं नाव देतो H08 आणि त्याचं नाव देतो CSS इन पेज असं नाव दिलं आणि त्याला HTML फाईलचं नाव दिलं. आता इथे HTML मी फाईलचं नाव दिलं तर बऱ्यापैकी जेव्हा मी इथे स्टाईल लिहितो तेव्हा मी ह्या हेडिंग सेक्शनला येऊन इथं मी माझी स्टाईल प्रॉपर्टी लिहितो, STYL स्टाईल प्रॉपर्टी लिहितो. आणि इथं मी माझे जे हेडिंग आहेत ना ते लिहायचा प्रयत्न करतो. मी समजा इथे हेडिंग वन सांगितलं, मी सांगितलं इथे श्री गणेश, मी तर कॉपी केलं पेस्ट केलं. आता हे हेडिंग वन आहे. इथं हेडिंग टू केलं मुद्दा म्हणून आणि इथं सांगितलं ह्या स्टाईलमध्ये नंतर जिथे हेडिंग वन असेल ना तर ते कसं सांगितलं बघा. आता जर हा टॅग असेल ना, असा टॅग म्हणजे HTMLची कमांड असेल थोडक्यात, तर डायरेक्टली ती H1 लिहायचं, कर्ली ब्रेसेस लिहायचं आणि एंटर प्रेस करायचं. मग मी इथं मगाच्या प्रॉपर्टी लिहू शकतो. पहिलं कोणतं होतं, फॉन्टचं फॅमिली होती, मग ती फॅमिली कोणती पाहिजे ती मी इथं देऊन टाकलं. दुसरं फॉन्टची काय होती दुसऱ्यांदा, साईज होती. मग साईज किती होती, मी सांगितलं 72 पिक्सल्स होती. नंतर कलर होता, मग मी सांगितलं कलरला मात्र कलरच होता, फॉन्ट कलरची प्रॉपर्टी नाही, कलरच प्रॉपर्टी आहे. आणि तिकडे मी सांगितलं समजा ग्रीन कलर द्यायचा आहे, आता मी हा ग्रीन कलर देऊ शकतो. मी सेव्ह केलं आणि जेव्हा ह्या पेजला मी रन करेल तेव्हा जिथे कुठे हेडिंग वन असेल तो ग्रीन कलरमध्ये आला आहे, त्याचे 72 फॉन्ट झालेला आहे. पण H2 झाला नाही आहे. मला H2 वेगळा इफेक्ट द्यायचा असेल तर मी देऊ शकतो. ते कसं करतो, आपण इकडे येतो आणि परत इथं स्टाईलच्या ह्याच्यामध्ये येऊन H2 याच्यामध्ये परत एक प्रॉपर्टी सेट करतो. मग तिकडे सांगतो परत फॉन्टची जी साईज आहे ती आपण जास्त मोठी न करता 12 पिक्सल्स करतो. आणि जो कलर आहे तो मी साधारण आता ग्रीन झाला तर ब्ल्यू करायचा प्रयत्न करतो, ब्ल्यू कलर देतो. आणि हे कुठ कशासाठी करतो, मी हेडिंग 2 करतो. मी जर हे परत हेडिंग 2 केल्यानंतर रिफ्रेश केलं तर ऑलरेडी इथं हेडिंग 2 टॅग आहे, तर तो ग्रीन कलरमध्ये झाला आणि त्याची साईज 12 झाली, 12 पिक्सल झाली. मला जर असं वाटलं की नाही 24 पिक्सल असावी, थोडी मोठी असावी, तर ती 24 पिक्सल एवढी होईल. हे बघा मोठी झाली. बर, तिसरी जो प्रकार आहे, तुम्ही ह्याची फाईल एक्सटर्नल लिहू शकता. एक्सटर्नल लिहिण्यामागे लॉजिक असं की मी एक फोल्डर क्रिएट करतो, जसं आपण मागे इमेजसाठी केलं तसं CSS नावाचं एक फोल्डर क्रिएट करतो. त्या फोल्डरला क्लिक करतो, तिथे एक छोटीशी फाईल ॲड करतो आणि त्या फाईल नाव देतो STYL style.css. बरोबर आहे, फाईन, style.css करतो आणि तिथं माझ्या कमांड लिहितो. म्हणजे माझे H1 ह्या ज्या मगाशी H1 कमांड लिहिल्या, या हेडिंग 1 च्या कमांड लिहिल्या, बरोबर आहे, या कमांड तिथं लिहितो.